आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्ले यांच्यामुळेच निपाणी मतदारसंघाचा विकास. आमदार जोल्ले वहिनी मताधिक्याने निवडून येणार, बोधले. निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या आमदार शशिकला जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले यांनी महानकारी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. आमदार शशिकला जोल्ले वहिनी निपाणी मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी ओळखून तळापर्यंत जाऊन विकास कामे केली आहेत. निपाणी मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक विकास कामे करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले यांनी दिली. महानकारी न्यूजशी बोलताना बोधले म्हणाले, जोल्ले वहिनींनी बोलण्यापेक्षा कृतीतून आपले कार्य सिद्ध केले आहे. एक महिला आमदार असून सुद्धा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी 750 कोटी रुपयांचा निधी खेचून आणून मतदारसंघाचा कायापलट करण्याचे काम केले आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनता जोल्ले वहिनींच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना विक्रमी मतदान करून पुन्हा निवडून आणणार असल्याची प्रतिक्रिया बोधले यांनी व्यक्त केली. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी भिरनाळे. नमस्कार, महानकर न्यूज नेटवर्कच्या मांगूर येथील या ठिकाणी मुलाखतीमध्ये या भागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य, या भागाचे ज्येष्ठ मुरब्बी आणि अनुभवी असे नेते माननीय विलासराव बोधले साहेब आमच्या महानकर न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो. 12 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं निपाणी विधानसभा मतक्षेत्र हे कर्नाटक राज्यातील पहिल्या 1 नंबरचं विधानसभा मतक्षेत्र आहे. या मतक्षेत्रावर संपूर्ण कर्नाटकाबरोबरच शेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी लक्ष झालेलं आहे. येणारी ही विधानसभा एक वेगळ्या पद्धतीनं याकडे लक्ष वेधलं जात आहे. या अनुषंगानं मी या ठिकाणी माननीय माजी एमपी विलासराव बोधले साहेब यांना प्रश्न विचारतो की सध्या जे निपाणी विधानसभाचं जे राजकारण सुरू आहे, हे विधानसभेचं राजकारण नेमका कोणत्या थरावर येऊन पोहोचलेलं आहे, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? हे निवडणुकीच जे वारं येऊन पोहोचलेलं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी मला एक महत्वाची सूचना करावी लागते की आजपर्यंत बऱ्याच अगोदरच्या सर्व कार्यकर्त्यांनी किंवा म्हणा किंवा विरोधी पार्टीच्या लोकांनी जातीचं राजकारण केलं, पण यावेळेला मात्र कसलीही जात पात न ठेवता आमच्या ज्या जोल्ले वहिनी उभा आहेत या मतदारसंघामध्ये कसलाही भीडभाड न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांच्या पर्यंत त्यांचं काम जाऊन पोहोचलेलं आहे. आणि त्या कामामुळं त्या एवढ्या लीडनं निवडणूक लढवत आहेत की मला वाटतं कर्नाटक राज्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड होईल आणि त्या 1 नंबरने निवडून येतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं. म्हणजे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीचं राजकारण होणार नाही असं तुम्हाला वाटतं? अगदी 100% वाटतंय. म्हणजे विकासाचं राजकारण? हा, विकासाचं राजकारण, विकासावरच आम्ही भर दिलेला आहे. कसली जातपात या ठिकाणी आम्ही अजिबात मोजत पण नाही आणि ओळखत पण नाही. आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आमच्याजवळ कायमपणे कामासाठी आहेत, सर्व कार्यासाठी आहेत आणि सर्व मतदार बंधुभगिनींना एकच विनंती मी करायला लागलेलो आहे. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलोय आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांचा प्रतिसाद आहे. फोनवरनं सुद्धा मी बऱ्याच गावांच्या पाहुणे पाई मंडळींना आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन केले कालपर्यंत आणि यावेळेला चांगल्या रीतीने आमच्या या बहिणी येतील असं मी या ठिकाणी काय सांगाल? नेमकं विकासाचं काय सांगाल? असं कोणतं बहिणीने विकास काम केलं असं तुम्ही विकासाचं म्हणता? नेमकं कोणता विकास काय? याच ठिकाणी तुम्हाला मांगूरचं जर उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्याच्या बाबतीत मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना गेलो की सांगतो, तुम्ही आमचे मेन रोड बघू नका, फक्त सांगाव मांगूर 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो येऊन बघा. अगदी कच्चा रस्ता असलेला, डोकी एवढा खंदक असलेला त्या रस्त्याला, डोकी एवढी पानंद असलेली ती रस्त्याची काम इतकं उत्कृष्ट दर्जाने ते काम केलेलं आहे की हा विकास इतकं 2 मिनिटात आम्ही सांगावात पोचू अशा पैकीचा रस्ता केलेला आहे. तसं ज्याप्रमाणे बाकीचे रस्ते सुद्धा इतके चांगले काम केलेले आहेत आणि पुढच्या वेळेला वहिनीने वचन दिलंय शेतकऱ्यांचे जे पाणंद रस्ते असतील, आमच्या मळ्याकडचा पाणंद रस्ता, हा सुरकुरी पाणंद रस्ता,
मांगूर बारवाड पाणंद रस्ता तिकडे कोल्हापूर रस्ता, हे सर्व रस्ते मी कुठल्याही परिस्थितीत पहिल्यांदा खडीकरण करून घेईन आणि नंतर मी डांबरीकरण कुठल्याही परिस्थितीत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होईल, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संपतील. पण काँग्रेसची नेती मंडळी सांगत आहेत की कर्नाटकात या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यामुळे इतकं या भागाचं रस्त्याचं काम झालं असं ते म्हणतायत. म्हणजे याचं श्रेय हे काँग्रेसच्या सरकारवर आहे असं ते म्हणतात. त्यावर काय सांगा? त्या पद्धती चुकीच आहे. मग काँग्रेसच्या राज्य जरी असलं तरी इतर काँग्रेसचे जे आमदार निवडून आलेले आहेत मग त्यांना का त्या भागाचा विकास करता आला नाही? जर आमच्या वहिनीने जिद्दीला पडून केंद्रातला फंड असू दे किंवा राज्यातला फंड असू दे हट्टानं मागून घेतल्याशिवाय कुठल्याही मंत्र्याला त्यांनी सोडलेलं नाही. म्हणून ही एवढी विकासाची कामं झाली. निप्पाणी मतदारसंघात जितका विकास झाला कर्नाटक राज्यातल्या कुठल्याही मतदारसंघात झाला नाही असं तुम्हाला? अगदी करेक्ट आहे. पण कालच एका मांगूरमध्ये जी विरोधी पक्षाची सभा झाली त्या सभेमध्ये एका ज्येष्ठ नेत्यानं काँग्रेसच्या म्हटलं की फक्त भाजप हे विकासाचं म्हणजे हे करत आहे असं प्रत्यक्ष विकास झाला नाही, फक्त रस्त्याचा हाच विकास झाला, ते सर्व कुणीही करतात, याच्यापेक्षा वेगळा विकास झाला नाही असं म्हणतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांचं म्हणणं अगदी थेट चुकीचं आहे. आता तुम्हाला त्याचंच उदाहरण सांगतो. चांदी क्लस्टर योजनेला जी 11-12 एकर जमीन ऐकवायर केली पूर्वीच्या सरकारच्या ह्याच्यात ते तसंच प्रलंबित पडलेला प्रश्न बाईंच्या कारकिर्दीत त्यांनी ते अगदी शेवटच्या पणाला लावून प्रत्येक शेतकऱ्याला इतकं अनुदान म्हणजे जमिनीचा मोबदला मिळवून दिला आहे. 20 लाख रुपये पर्यंत एकऱ्या जमीन ती गव्हर्नमेंटला जमा करून त्यांच्याप्रमाणे ते सर्व त्या यांना शेतकऱ्यांना पैशाचं वाटप चेकच्या द्वारे करून टाकलेलं आहे. हाच विकास का? त्या जमिनी अगदी कवडीमोल दराने सुद्धा कोणी घेतल्या नसत्या, कारण पाणथळ जमिनी आहेत त्या, कसली पीक न येणाऱ्या जमिनी. पण त्या जमिनीमध्ये गव्हर्नमेंटची काही योजना राबवावी म्हणून वहिनीने या लोकांना सगळ्यांना पैसे आणून दिले. त्याचप्रमाणे काही तरुण वयात ज्यांचे मिस्टर वाढले अशा काही बऱ्याच लोकांना, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आमचा जो जोग्या होता, काय त्याचं नाव मी विसरलो, नाही चौकीच्या मला राहत होता तो, त्याच्या बायकोला 30,000 रुपयाचा चेक देवळामध्ये वाटप केलं. आणि दोघींतील बायकांना असेच तरुण वयात ज्यांचे मिस्टर वाढले अशा बायकांना सुद्धा 30-30, 25-25 हजाराचे चेक माझ्या समक्ष आमच्या वहिनीने वाटलेले आहेत. म्हणून हा सुद्धा एक गरीब जनतेला दिलेला एक मोलाचा सल्ला आहे आणि मोलाचं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. असाच विकास किंवा असाच ध्यास जर त्यांनी आयुष्यभर ठेवला तर त्या कधीही पराभूत होणार नाहीत असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. महानकर न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशीच चालू आहे. महानकर न्यूज नेटवर्क मध्ये मी पुन्हा एकदा एडवाने बोलल्या साहेबांचं स्वागत करतो. सध्या विरोधकांच्या वरून जोडले वहिनींच्या वरती अगदी खालच्या थरात आरोप केले जात आहेत, या संदर्भात आपण या ठिकाणी काय सांगाल? तेव्हा हे खालच्या थराला करणारे आरोप हे खालच्या थरातलीच माणसं असतात मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. कारण का ज्यांच्याजवळ काही मुद्दा नसतो किंवा ज्यांच्याजवळ कार्य करण्याची काही शक्ती नसते किंवा कामाचा ध्यास नसतो अशीच माणसं खालच्या थराला जाऊन नुसतं आरोप करायचं आणि काहीतरी चिडवाचिडवीची उत्तर द्यायची, फालतू काहीतरी उत्तर द्यायची आणि उगाच एखाद्यावर ठपका ठेवत बसायचं. काम ज्याच्या हातात चांगलं काम करायची इच्छा आहे ते माणसं कधीही ठपका ठेवणार नाहीत किंवा कधीही खालच्या थराला जाऊन टीका करणार नाहीत असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं. मांगूरमध्ये जोडले वहिनींच्या मार्फत किती कोटीचा विकास काम झाली आणि कोणकोणती महत्वाची झाली त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? इथं जर सांगायचं झालं तर 17-18 कोटीची विकास कामं या मांगूरमध्ये झालेली आहेत. प्रत्येक धर्मियांच्या समाज मंदिरासाठी किंवा देवळासाठी, त्याबद्दल सांगायचं झालं तर इथं वाल्मिकी समाज मंदिराला लाखानं पैसे वहिनीने मंजूर करून आणून दिलेले आहेत, त्याप्रमाणे ते काम जोरात चालूच आहे. इथं जैन समाजाच्या समुदाय भवनासाठी जवळजवळ 50-60 लाखाचा निधी त्यांनी आणून देऊन जवळजवळ या 50-60 खेड्यांमध्ये असं सांस्कृतिक भवन नसेल अशा ठिकाणचं सांस्कृतिक भवन बांधून पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या गणेश मंदिराचं काम चौकीच्या माळाला जे चाललं होतं त्या गणेश मंदिरालाही भरघोस निधी देऊन आईने वहिनीने चांगल्या प्रकारे हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे अशोक जाधवांच्या मुलाने जी जागा दिली स्वामी समर्थ मंदिराच्या देवळासाठी त्या मंदिराला सुद्धा वहिनीने हातभार लावलेला आहे. त्याचप्रमाणे SC ST समाजाचं जे समुदाय भवन जुनं होतं ते समुदाय भवन काढून त्या ठिकाणी जवळजवळ
25 लाखाचा समुदाय भवन इतक्या चांगल्या तऱ्हेनं 2 मजली बांधलेला आहे. बरोबरच की समाज मंदिर बांधल्यानंतर सर्व माझे SC ST बंधू इतके खुश आहेत की आम्हाला बसायला निवांत झालं. काही पाहुणे आले तर सुद्धा सुखानं आम्ही 5 मिनिटं त्या ठिकाणी जाऊन बसतो अशी त्यांची प्रतिक्रिया. मला बऱ्याच वेळा ते सगळे समुदाय यांच्यातले लोक SC ST समाजातले लोक सांगतात. त्याचप्रमाणे त्यांची जी गंगा कल्याण योजना होती जुनी, ती फक्त इथल्या ह्याच्यापुरतीच होती मर्यादित. पण नायकीला जो त्यांचा 12 ते 13 एकराचा डाग आहे तो तसाच झिराईत होता. त्या नायकीच्या एवढ्या लांब बल्ल्याच्या जवळ 7 ते 8 हजार फुटापर्यंत वहिनी 4 इंची पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देऊन सर्व समाज इतका आनंदित आहे SC ST समाज की आयुष्याचं कल्याण आम्हाला या वहिनींनी केलेलं आहे. अशी विकासाची कामं, रस्त्याची कामं, समुदाय भवनाची कामं आणि बऱ्याच लोकांना सिलेंडर वाटपाची कामं, गोरगरिबांना ज्यांना सिलेंडर नव्हतं, जे चुलीत बुकून बुकून ज्या बाया अगदी आयुष्यभर कंटाळल्या होत्या अशा बायकांच्या मदतीला सुद्धा वहिनी धावून आली आणि 2 वेळा भैरवनाथ देवळामध्ये देव मंदिरामध्ये त्या गॅस सिलेंडरचं शेगडीचं तो त्या हे काय म्हणतात गॅस वाटप करेल गॅस वाटपाचा कार्यक्रम 2 ते 3 वेळा मी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून वहिनींची प्रशंसा करत आजपर्यंत या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या कामात गुंतलेलो आहोत. साधारणतः मांगूरमधून भाजपाला जोडले गेलेल्या किती लीड मिळाला असं आपल्याला या ठिकाणी वाटत? मी लीड काय सांगत नाही पण 70 ते 72% मतदान आमच्या वहिनीला व्हावं अशी आमची योजना पहिल्यापासून राबत आहे आणि त्याप्रमाणे नक्की होणार. जे छुपे लोक आहेत, जे काँग्रेसकडे असणारे लोक पण दुसऱ्या बाजूनं आम्हाला मदत करणारे लोकांची मतं सुद्धा यावेळेला फार चांगल्या तऱ्हेने आम्हाला पडतील. कारण दोघा ठिकाणी मला अगदी गाठ पडून सांगितलेलं आहे की बाबा आम्ही जरी पूर्वीपासून काँग्रेसचे असलो तरी वहिनींच्या कामाकडे बघून, त्यांच्या स्वभावाकडे बघून, त्यांचं जे ठेवण आहे सर्वांना चांगली वागणूक द्यायची त्या ठेवणीमुळे आम्ही नक्की यावेळेला तुमच्या वहिनींनाच आणि कमळाच्या चिन्हावरच आम्ही बटन दाबणार असं मला 4-5 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे या 2-3 दिवसांमध्ये. महानकर न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशी चालू आहे. महानकर न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा बोर्गे साहेबांचं स्वागत करतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आपण जनतेला मतदारांना नेमकं काय आवाहन करावं? आपण मतदानासाठी मतदारांना एकच आव्हान करू इच्छितो मी की वहिनींच्या कामाकडे बघा आणि क्वालिटीकडे बघा. नुसतंच काम काही वर्षापूर्वी काही आमदारांनी केलं होतं, केलेल्या कामाचं काय झालं ते माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे. उन्हाळ्यात का रस्ता करायचा आणि पावसाळ्यात रस्ता गेला म्हणून सांगायचं अशा पद्धतीचं एकही काम वहिनींनी केलं नाही. क्वालिटी इतकी चांगल्या दर्जाची रस्त्यांची असू दे, इमारतींची असू दे, देवळाला दिलेल्या स्लॅबची क्वालिटी असू दे, सर्व कामामध्ये एक नंबरचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे या 5 वर्षांमध्ये. आणि अशीच कामाची अपेक्षा त्यांच्याकडून करायसाठी मी मतदारांना आव्हान करू लागलेलो आहे गेल्या 5-6 दिवसांमध्ये की काम करा आणि काम त्यांच्याकडनं करून घ्या, कामाची अपेक्षा ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वहिनींना आणि माझ्या मते लीड जे आहेत आपल्या गावामधल्या आणि भागामधल्या सर्व लीडींचं तरी म्हणजे स्त्रियांचं सुद्धा इतकं जबरदस्त मतदान वहिनींच्या पारड्यात जाणार आहे की कुणी अडवू शकणार नाही असं स्त्रियांना सुद्धा वाटू लागलेलं आहे की त्यांच्या स्वसहाय संघांना मदत दिलेली आहे, काही बिनव्याजी कर्ज दिलेले आहे, काही कर्ज अगदी म्हणजे न फेडणारी सुद्धा कर्ज त्यांनी मंजूर करून दिलेले आहेत अनुदानापैकीच. तर अशा कामामुळे स्त्रियांचा वर्ग सुद्धा इतका खुश आहे वहिनींच्या कामासाठी की त्यांनी सुद्धा इतक्या हिरिरीने मतदान करतील असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आजच्या या महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोर्डे साहेब सहभागी झाले. आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची समर्पकाची उत्तरे दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. महान कार्य न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा अशा मुलाखती चर्चा घडतील त्यामध्ये त्यांनी सामील व्हावं एवढं सांगतो आणि आजची मुलाखत या ठिकाणी संपली.